नमस्कार, मी रश्मी, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। ई स्कूटर सोबत विकलेल्या चार्जरचे 100% पैसे ग्राहकांना परत करण्याचा निर्णय भारतीय आघाडीच्या 4 इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपन्यांनी घेतलाय। ओला, ॲथर, हिरो आणि टीव्हीएस या कंपन्यांनी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाला ही माहिती दिली आहे। या कंपन्यांविरुद्ध चौकशी सुरू होती। या कंपन्यांनी फेम 2 योजनेअंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी स्कूटर आणि चार्जर वेगवेगळे विकल्याचे दाखवले होते। त्यातही त्यांनी चलाखी करून वाहनांच्या किमती कमी दाखवून चार्जर आणि सॉफ्टवेअरच्या किमती जास्त दाखवल्या होत्या। नंतर सॉफ्टवेअर अपडेटच्या नावाखाली ही कंपन्यांनी ग्राहकांकडून पैसे वसूल केले होते। या हेराफेरीबद्दल अवजड उद्योग मंत्रालयाने चौकशी सुरू केली होती, त्यामुळे कंपन्या आता चार्जरचे पैसे ग्राहकांना परत करणार आहेत। या 4 कंपन्या सुमारे 287.83 कोटी रुपये ग्राहकांना परत करतील। कोणती कंपनी किती ग्राहकांना किती रुपये परत करतील जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओला कंपनी ग्राहक 1 लाख, रक्कम 130 कोटी। ॲथर कंपनी ग्राहक 95,000, रक्कम 140 कोटी। टीव्हीएस कंपनी ग्राहक 87,000, रक्कम 15.6 कोटी। हिरो मोटोकॉर्प कंपनी ग्राहक 1,100, रक्कम 2.23 कोटी। याशिवाय ॲथरकडून सॉफ्टवेअर आधुनिकीकरण आणि बॅटरीच्या कमी क्षमतेबद्दल आणखी 25 कोटी रुपये अवजड उद्योग मंत्रालय वसूल करणार आहेत। तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।